झी 24 तासनं सुरू केलेल्या दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या मोहिमेला आता सिनेसृष्टीकडूनही प्रतिसाद मिळू लागलाय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंगळा सिनेमाच्या टीमनं पुढाकार घेतलाय. निर्माते गौरव भानुशाली, अभिनेता चेतन दळवी, अभिनेत्री ज्योती जोशी, दिग्दर्शक विजय देवकर यांनी झी 24 तासच्या स्टुडिओला भेट देऊन झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुळकर यांच्याकडे 50,000 रुपयांचा मदतीचा निधी सुपूर्त केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येकानं पुढे येण्याचं आवाहन यावेळी कलाकारांनी केलं. मुंगळ्याच्या टीमबरोबर आम्ही इकडे स्टुडिओमध्ये आलो आहोत. आमच्या मुंगळा हा पिक्चर आता 2 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. हा पिक्चर जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा तिथे दुष्काळ होता आणि दुष्काळ हा काय असतो कसा असतो हे आम्ही अनुभवले आणि म्हणून ह्या दुष्काळग्रस्तांसाठी आम्ही आमच्या परी मदत करतोय. आम्ही झी 24 तासतर्फे जी काही मोहीम राबवली जाते दुष्काळावर मात आणि कुटुंबांना साथ या मोहिमेमध्ये आम्ही हातभार लावत आहोत. आमची मुंगळा चित्रपटाची पूर्ण टीम आहे, त्यांच्यातर्फे आमच्याकडून जी काही मदत होतीये ती आम्ही करतोच आहोत. माझं यंग जनरेशनला पण असं आवाहन आहे की प्रत्येकाने फुल न फुलाची पाकळी म्हणून ह्या कुटुंबियांना आपल्या परीने जेवढी होईल तेवढी मदत करावी. झी 24 तासने आपल्याला माहिती असलेली एक मोहीम चालू केली आहे डॉक्टर सरांनी, दुष्काळावर मात कुटुंबाला साथ. नक्की सगळ्यांनी अशी मदत करावी. मी निर्माता म्हणून मलाही असं वाटलं की सरांच्या मोहिमेत आपण सामील व्हावं. आम्ही गेली 3 वर्ष दुष्काळ या विषयावरच आणि दुष्काळ भागातच फिरतो आहे. दुष्काळ या विषयावर बरेच म्हणजे लिखाण आणि चित्रीकरणही आता केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.